2024च्या निवडणुकांच्या आधी होणाऱ्या शेवटच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी घोषित झाले आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मार्ग सुकर झाल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. या निवडणुकांच्या निकालानंतर देशाचा राजकीय नकाशाही बदलला. भाजपचं वर्चस्व असलेला आणि भाजपचं वर्चस्व नसलेली राज्य अशी देशाच्या राजकीय नकाशाची थेट विभागणी झाली. प्रश्न हा आहे की ही विभागणी लोकसभेतही कायम राहणार की 2019 प्रमाणे लोकसभेचं चित्र वेगळंच दिसणार, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. 28 पैकी 12 राज्य, 200 अधिक लोकसभा मतदारसंघ, देशाचं 58% क्षेत्रफळ आणि देशाची 57% लोकसंख्या. रविवारी जाहीर झालेल्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शासित राज्य आणि प्रदेशाची ही नवी ओळख आणि याच ओळखीनं भारताचा राजकीय नकाशाही बदलून गेला. रविवारी आणि सोमवारी ज्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले त्या निवडणुकांच्या निकालानंतर भारताचा राजकीय नकाशा बदलला आणि त्या नकाशामधलं हे भाजपचं स्थान आहे. कालच्या निकालांनंतर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता स्थापन झालेली आहे. त्या अगोदर उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत होतं, उत्तराखंडमध्ये भाजप सत्तेत आहे आणि हरियाणामध्ये भाजप सत्तेत आहे. ईशान्यपूर्वेचा विचार केला तर आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये, मणिपूरमध्ये भाजप सत्तेमध्ये आहे. याशिवाय काही राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे इतर पक्षांसोबत, ज्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांसोबत भाजप सत्तेमध्ये आहे. याशिवाय सिक्कीममध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, मेघालयमध्ये तीच परिस्थिती आहे आणि नागालँडमध्ये तीच परिस्थिती आहे. याचा अर्थ काऊ बेल्ट ज्याला म्हटला जातो, हिंदी बेल्ट ज्याला म्हटला जातो, त्या उत्तर भारतामध्ये भाजपचं पूर्ण वर्चस्व सध्या पाहायला मिळतंय. अनेक राज्यातल्या विधानसभामध्ये तर भाजपची मुळं घट्ट रुजलेली. मध्य प्रदेशमध्ये भाजप 20 वर्षांपासून सत्तेत, गुजरातमध्ये भाजप हाच विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर, उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपनं बहुमत मिळवलं. पण उत्तरेत निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपला दक्षिणेत मात्र पाऊलही टाकता आलेलं नाही. कर्नाटकची निवडणूक हरल्यावर भाजपसाठी दक्षिणेचं दार बंदच आहे. उत्तर भारतामध्ये भाजपला निर्विवाद वर्चस्व मिळत असताना दक्षिण भारतात मात्र भाजपला आपले पाय रोवता आलेले नाहीये. आणि याशिवाय रविवारी आलेल्या निकालानंतर काँग्रेसच्या राज्यांची संख्या ही 4-3 आलेली आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश ही 3च आत्ता अशी राज्य आहेत ज्यामध्ये काँग्रेसचं सरकार सध्या आहे. केरळमध्ये डाव्यांचं सरकार आहे, तामिळनाडूमध्ये द्रमुकचं सरकार आहे, आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर पक्ष सत्तेमध्ये आहे, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर पक्ष सत्तेमध्ये आहे. वर आपण विचार केला तर ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक जवळपास 23 वर्ष मुख्यमंत्री आहेत इथे. झारखंडमध्ये सध्या हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये महागठबंधन आहे, नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत, राजदसुद्धा इथे सत्तेमध्ये आहे. पश्चिम बंगालचा विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या सत्तेमध्ये आहेत, तृणमूल काँग्रेस हा पक्ष सत्तेमध्ये आहे. मिझोरममध्ये आजच निकाल आले तर तिथेही भाजपला आपलं कोणतंही स्थान मिळवता आलेलं नाही आहे. आणि याशिवाय आपचा विचार केला तर पंजाब आणि दिल्ली या 2 राज्यांमध्ये आपची सत्ता आहे. आत्ता जर आपण विचार केला तर 2 वेगवेगळ्या भागांमध्ये, याचा अर्थ भारत विभागला गेलेला आहे. उत्तर भारत पूर्णपणे भाजपच्या अधिपत्याखाली तर दक्षिण भारतामध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांचं स्थान, अशी काहीशी परिस्थिती आपल्याला दिसतेय. भाजपमय उत्तर आणि भाजप विरहित दक्षिण अशी मांडणी रविवारच्या निकालानंतर ठळक झाली. 2024च्या निवडणुकांनंतर मतदारसंघ पुनर्रचना झाली तर अधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तरेकडील खासदारांची संख्या वाढेल आणि सोबतच दक्षिणेतल्या राज्यांच्या नाराजीचा सूरही टिपेला पोहोचेल. 12 राज्यात सत्तेत असणारी भाजप आणि 3 राज्यात सत्तेत असणारी काँग्रेस यांच्यात प्रचंड अंतर. भारताच्या राजकीय पटलावर तुलनेनं नौखा असलेला आम आदमी पक्ष 2 राज्यातल्या सत्तेसह 3 क्रमांकाचा पक्ष बनला. विधानसभा निवडणुकांचा हा राजकीय नकाशा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये थेट परिवर्तित होईल असं इतिहास तरी सांगत नाही, पण राज्यसभेतील संख्याबळ, निधीचं वाटप आणि देशाची संघराज्य व्यवस्था
यांच्यावर देशाच्या या बदललेल्या राजकीय नकाशाचा मोठा परिणाम होणार हे निश्चित आहे. कविता राणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.